आयोगाने हा अहवाल दिलेला आहे, काय वाटतं शिवसेनेने कशा पद्धतीने बघतं आणि खरंच हा टिकेल का आरक्षणाचा मुद्दा? मलाही माध्यमातूनच ही माहिती कळलेली आहे की हा अहवाल तयार झालेला आहे. जोपर्यंत त्या अहवाल त्याच्यामधला तपशील आमच्या आमदारांसमोरती येत नाही आहे तोपर्यंत त्याच्यावर काही भाष्य करणं योग्य होणार नाही. परंतु समाजामध्ये मराठा समाजाने प्रचंड अशा मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण जनआंदोलन केलेलं आहे आणि खूप वर्षापासून तो प्रश्न प्रलंबित आहे. या दृष्टिकोनातून मराठा आरक्षणावर योग्य तो तोडगा लवकरात लवकर निघायला पाहिजे होता, हीच आमची भूमिका होती आणि म्हणून हा अहवाल लवकर येऊन त्याच्यावरती निर्णय घेणं हेच अपेक्षित आहे. त्याचबरोबर धनगर आरक्षण, लिंगायत समाजाचं आरक्षण, मडार समाजाचं आरक्षण, मुस्लिम समाजाचं आरक्षण हे सुद्धा प्रश्न प्रलंबित आहे. या सगळ्यावरती एक व्यवस्थित तोडगा केंद्र सरकारचं, सर्वोच्च न्यायालयाचं मत घेऊन, तज्ज्ञांचं मत घेऊन त्या त्या समाजातल्या लोकांना न्याय कसा मिळेल आणि समाजात एकोपा कसा राहील हे बघणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. याच्यावरती माननीय उद्धव साहेब प्रत्यक्षामधलं अजून तपशील जसं समोर येईल तसं लवकरच भूमिका मांडतील. काँग्रेसने महोदयांनी कॅबिनेटमध्ये स्वतः याच्याबद्दल भावना व्यक्त केलेली आहे की याची नीट चौकशी होऊन अशा प्रकारने जे वाघिणींचे बच्चे असतील किंवा वाघिणी असतील पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे, त्याचबरोबर प्राणीप्रेमी असलं पाहिजे. परंतु त्याच्यावरती आज ज्या प्रकारनी सगळं पत्रव्यवहार वगैरे मनेका गांधींचा चाललेला आहे त्याच्यावरून त्यांचे केंद्रीय मंत्री ते असतील तरी केंद्र सरकारमध्ये या विषयाशी संबंधित जे मंत्री आहेत डॉक्टर हर्षवर्धन त्यांनी आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात काय तो योग्य निर्णय घेतला तर पुढच्या काळात अनेक गोष्टींवरती प्रकाश चांगल्या प्रकारे पडेल असं मला वाटतं. मॅडम, मगाशी तुम्ही म्हणालात की कायदा